साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचारानं पडदा पडलाय. पाथरीचा विकास साईबाबांचं जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आणि त्याला पाथरी आणि शिर्डीकरांनी संमती दिल्यानं आता वादाला पूर्ण विराम मिळालाय. दरम्यान शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. यामध्ये शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालंय, त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती भाजपा नेते आणि नगरचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळानं शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि या विषयामध्ये शिर्डीची भूमिका शिर्डी ग्रामस्थांची भूमिका त्यामुळे आज झाले तर त्याच्या अनुषंगानं आमच्या शिर्डीच्या ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे आंदोलन आहे या निमित्ताचं मागे स्वतः माननीय मुख्यमंत्री आपल्याशी झालेलं आहे. त्या अनुषंगानं कोणत्याही तीर्थक्षेत्र विकास करायला आमचा विरोध नाही आणि त्यामुळे आमच्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकाही आम्ही मांडली, त्या चर्चा झाली. त्यामुळे आम्ही सर्व